नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस. वैद्यकीय पथकाकडून जरांगे पाटील यांची वैद्यकीय तपासणी, बीपी, शुगर आणि ऑक्सिजन लेवल बाबत तपासणी. तब्येत खालावत असल्यानं मनोज जरांगेंना उपोषण करणं कठीण जात आहे. शुगर लेवल कमी झाल्यानं डिहायड्रेशन होऊ शकतं, डॉक्टर अनिल वाघमारे यांची माहिती. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे, आम्ही सरकारला शेवटची संधी दिली, पाडापाडी झाली तर बोलायचं नाही, मनोज जरांगेंचा सरकारला निर्वाणीचा इशारा. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास राजीनामा देणार, 24 आदिवासी आमदारांसह मीही राजीनामा देणार, हिरामण खोसकर यांचा सरकारला इशारा. शरद पवारांची सोमवारी चिपळूणमध्ये सभा, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघात संभाव्य उमेदवार प्रशांत यादव यांच्यासाठी सकाळी 11 वाजता सावरकर मैदानात सभा होणार आहे, पक्ष निरीक्षक बबन कनावजे यांची माहिती. सोलापूरच्या माढामध्ये काँग्रेसकडून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध, संजय गायकवाड यांना मुक्का लावून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. अजित पवार 21 सप्टेंबरला कोकण दौऱ्यावर तर शरद पवार 23 आणि 24 तारखेला कोकणमध्ये, चिपळूणमध्ये दोन्ही नेत्यांच्या सभा होणार आहेत. सलील देशमुख मोर्शीतून निवडणूक लढण्यास तयार, काटोल विधानसभेत अनिल देशमुख यांच्या समोरचा पेच सुटण्याची शक्यता, काटोलवरचा दावा सोडत सलील देशमुख मोर्शीतून लढण्यास इच्छुक. धुळ्यात आमदार कुणाल पाटलांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांची बॅनरबाजी, बॅनरवर भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख. सोलापूरच्या माढ्यातील टेंभुर्णीत मवियाचे नेते एकवटले, कुणाला उमेदवारी मिळेल त्याचं एक दिलानं काम करण्याचा निर्धार, माढा तालुक्यातील मवियाच्या इच्छुक नेत्यांची टेंभुर्णीतील महादेव मंदिरात बैठक. बुलढाण्यात उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 26 स्मारकांचं उद्घाटन, नगरपालिकेच्या निमंत्रण पत्रिकेवर महाविकास आघाडीचा आक्षेप, पत्रिकेवरील सर्वजातीय महापुरुष या शब्दावर मवियाचा आक्षेप. जळगावच्या 40 गाव शहरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची गर्गे आर्ट गॅलरीकडून पाहणी, पालिकेला पुतळ्याला तडे गेल्याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाकडून दखल. अमरावतीच्या अचलपुरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव, भाजप नेते अनिल बोंडेंचा पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या, कठोर कारवाई करण्याची अनिल बोंडेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी. कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर 2 डंपर चपलांचे ढीग, महानगरपालिकेकडून विसर्जन मार्गावर स्वच्छतेचं काम. अहमदनगरच्या जामखेड येथील गणपती विसर्जन मिरवणुकीत रोहित पवारांचा डान्स मै हू डॉन या गाण्यावर रोहित पवार थिरकले. गणेशोत्सवानंतर कोल्हापूरकरांना नवरात्र उत्सवाचे वेध, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात तयारीला वेग, पश्चिम देवस्थान समितीकडून शिखरांच्या रंगरंगोटीला आणि स्वच्छतेच्या कामालाही सुरुवात. भिवंडी शहरातील शांतता खराब करणाऱ्यांवर कारवाई करावी, माजी उपमहापौर इम्रान वली खान यांची मागणी, ईद ए मिलाद सण शांततेत साजरा होण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तासाठी फौज पाटा तैनात. सांगलीच्या शिराळ्यातील चांदोली धरण 100% भरण्याच्या मार्गावर, या धरणात 34.21 TMC पाणीसाठा निर्माण. जळगावच्या भुसावळ आणि मुक्ताईनगरमध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाची हजेरी, पावसामुळे तूर उडीद कपाशी पिकाला फटका बसण्याची शक्यता. परभणीतील येलदरी जलाशय 80% भरलं, परभणीकरांची पाण्याची चिंता मिटली. सोलापूरच्या करमाळ्यातील मांगी तलाव 99.60% भरला, तलाव भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. जळगावच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले, धरणातून 9,323 क्युसेकने पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग. धाराशिवच्या कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचं पाणी डिसेंबर अखेर तुळजापुरात येणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत निर्णय, आमदार राणा जगजितसिंह पाटलांची माहिती. सातारच्या कास पठारावर विविध प्रजातीची रंगीबेरंगी फुलं बहरली, कास पठारावरील पुष्पसृष्टी पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भंडारा जिल्ह्यातील लेंडीझरी येथील नागरिक 5 महिन्यांपासून पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून वंचित, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, 2 ते 3 किलोमीटर अंतराहून महिलांवर पाणी आणण्याची वेळ. पीक विमा भरलेल्या हिंगोली जिल्ह्यातील 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळणार, कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांची माहिती. धुळे तालुक्यातील देऊर परिसरामध्ये शेताजवळून जाणाऱ्या पाटाला गळती, पाटाचे पाणी थेट शेतामध्ये आणि रस्त्यावर साचत असल्यामुळे नुकसान, पाटाच्या गळती झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचं रस्ताना भावी हाल. बीडच्या परळी तालुक्यातील कौडगाव हुडामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं नुकसान, अद्यापही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचितच.
ई पीक पाहणीसाठी 23 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांना तात्काळ ई पीक नोंदणी करण्याचे भंडारा कृषी विभागाचं आवाहन. सीमावर्ती भागात असलेल्या मध्य प्रदेशच्या खेतिया बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात, कापसाला प्रति क्विंटल 7,500 रुपयांचा दर. 200 कंटेनर कांदा सापडण्याची नाशिकमध्ये भीती, निर्यात शुल्क कमी करण्याच्या अध्यादेशाची प्रत मिळण्यास विलंब, 200 कंटेनर कांदा 3 दिवसांपासून नाशिक लिलाव केंद्रात पडून. नाशिक जिल्ह्यातील नांदगावमध्ये मराठा समाजाचं साखळी उपोषण, जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषण. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचं आंदोलन, शिवसेना पदाधिकाऱ्यांविरोधातील गुन्हे दाखल करण्याची मागणी. खेडच्या साबोडी राजगुरुनगर मार्गावरील विद्यार्थ्यांचे ग्रामस्थांसह बस अडवून राजगुरुनगर आगाराविरोधात आंदोलन, एसटी बसच्या कमी फेऱ्या आणि बस वेळेवर येत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल. नांदेडच्या हदगाव तहसील कार्यालयावर स्वराज्य पक्षाचा बैलगाडी आक्रोश मोर्चा, 200 बैलगाड्यांचा सहभाग, मागण्या पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर वळू सोडण्याचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या लासूर रेल्वे स्थानकात रास्ता रोको आंदोलन, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रास्ता रोको, लासूर रेल्वे फाटकावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी. बीडच्या दगडी शहाजानपूर गावात विविध विकास कामांचं उद्घाटन, काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत उपसरपंच मुकुंद दुताडमल यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आमरण उपोषण. जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आदिवासी कोळी समाजाचं ठिय्या आंदोलन, जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये हे आंदोलन. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या नागपुरातील घरासमोर वंचितची निदर्शनं, एससी एसटी आरक्षणावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर यशवंत मनोहर यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी. वर्ध्यात सेवा पंधरवड्यात आता पंधरवड्याला सुरुवात झाली, 1651 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे, 2 ऑक्टोबरपर्यंत ही सेवा पंधरवडा राबवला जाईल. चंद्रपूरच्या गोणपिंपरीमधील सकमूर गावात अवैध दारू विक्रेत्याचा पोलीस पाटलासह दोघांवर चाकू हल्ला, पोलिसांकडून मुख्य आरोपीसह 2 साथीदारांना अटक. परभणीच्या जिल्हा कार्यालयात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न, निधी मिळत नसल्याने विष प्राशन, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. नाशिकच्या येवल्यात हातमागावरील 3 पैठण्या चोरट्यांकडून लंपा, चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण. तर जळगावच्या 40 गाव तालुक्यातील गणेशपूर शिवारात बिबट्याचा धुमाकूळ, नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सोलापुरात वाहतूक शाखेकडून बुलेटच्या सायलेन्सरवर बुलडोझर, 200 हून अधिक मोठा आवाज करणाऱ्या सायलेन्सरवर फिरवण्यात आला रोड रोलर.